मी आता ह्या पोझिशनमध्ये जो बसलेला आहे याला वज्रासन म्हणतात. या वज्रासन आसन कधी करायचं याची वेळ काळ याला कधी नाही, पण जेवणाच्या नंतर जर केलं त्याचा फायदा जास्त होतो. हे आसन तुम्ही कधी करू शकता, पण जेवणानंतर केला त्याचा फायदा असा की यांनी कॉन्स्टिपेशन होत नाही, म्हणजे मोशन साफ राहतं आणि छोट्या आणि मोठ्या आतड्यातील स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन या दोन्ही आतड्यातील मैला खाली पास व्हायला सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण पोट साफ झालेलं राहील. याच्यामुळं रोगमुक्त पोटाचे विकार या आसनामुळं शक्यतो होत नाही. मग हे आसन आपण रोज डेली कमीत कमी 10 मिनटं करायचं जेवणानंतर, नंतर मग झोपायचं. जेवल्या लगेच झोपायचं नाही, 1 तासभर कमीत कमी जेवल्यानंतर झोपायचं. हे आसन तुम्ही टी व्ही बघता अभ्यास करताही करू शकता, गप्पा मारताही करू शकता. ह्या घरातल्या सगळ्या फॅमिलीने हे आसन करायचं. याला म्हणतात वज्रासन. वज्रासनमध्ये बसून या पोझिशनमध्ये बसून लांब श्वास घ्यायचा, डोळे बंद करायचे आणि श्वास हळूहळू सोडायचा. लॉंग ब्रीथिंग करायचं, रोखून ठेवायचं ब्रीथिंग चेस्टमध्ये. दम लागला की पुन्हा ब्रीथिंग सोडून द्यायचं, पुन्हा ब्रीथिंग थांबून ठेवायचं बाहेरच्या बाहेर. दम लागला की पुन्हा लॉंग ब्रीथिंग घ्यायचं, पुन्हा सोडून द्यायचं. हा एक्झरसाईज 10 मिनटं करायचा. याचे खूप फायदे आहेत, मी तुम्हाला फक्त 2च फायदे सांगते.